दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती या ठिकाणी असहमती दर्शवण्यासाठी आणि ते माझे विचार व्यक्त करण्यासाठी या थी या ठिकाणी मी अध्यक्षमध्ये उभा आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्षानं या प्रस्तावाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका असेल किंवा शेजारच्या क्षेत्रामध्ये सगळंच कसं काही आता अचानकपणानं चुकीचं घडायला लागलंय असं या प्रस्तावाच्या माध्यमातून जनतेच्या समोर बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे अध्यक्ष महोदय या 30 जून ला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शपथ घेतली आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या महानगराच्या बाबतीमध्ये अडीच वर्षामध्ये जो ब्रेक लागलेला होता विकासाला ब्रेक लागलेला होता या महाराष्ट्राला गतिमान बनवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक अडथळे निर्माण झाले होते ते अडथळे दूर व्हायला सुरुवात झालेली आहे अध्यक्ष महोदय या परिसराच्या दृष्टिकोनातून जो सर्वंकष विचार होणं आवश्यक आहे जो देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आखलेला संकल्प आहे या देशाला एका नव्या उंचीवरती नेऊन ठेवायचंय आणि त्याला पूरक अशी भूमिका या महाराष्ट्राने घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई असेल किंवा मुंबईच्या अवतीभोवतालचं महानगर क्षेत्र असेल या क्षेत्राचा विकास आहे दुर्दैवानं अध्यक्ष मोदय गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये हा विकास खुंटला आणि त्याच्यामुळे अनेक पद्धतीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत अध्यक्ष मोदय या प्रस्तावाच्या माध्यमातून नैना क्षेत्राच्या संदर्भातला उल्लेख या के ठिकाणी केला गेलेला आहे खरं तर अध्यक्ष मोदय दोन हजार तेरा साली नैनाची जी स्थापना झाली ही स्थापना झालेली असताना मुंबई विमानतळाच्या परिसरातला क्षेत्र आहे याचा नियंत्रित विकास होण्यासाठी म्हणून नैनाची स्थापना झाली काही अंशी या नैनाच्या संदर्भामधला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला लोकांचा असलेला विरोध किंवा त्या बाबतीमध्ये जी जी सरकारच्याकडून पावलं उचलली जायला पाहिजे होती त्याही बाबतीमध्ये नियोजनामध्ये जो वेळ लागला त्यामुळे या नैनाच्या संदर्भातला प्रस्ताव बदलून त्याला टिपी स्कीम स्वरूप दिलं छोट्या छोट्या टीपी स्कीम्स आणल्या गेल्या आहेत अध्यक्ष महोदय याच्या संदर्भामधले तिथल्या लोकांच्या काही काही बाबतीमध्ये विरोध निर्माण झालेला आहे लोकांची भूमिका आहे की आम्हाला आमची जमीन जी आहे या आमच्या जमिनीपैकी चाळीस टक्के जमीनच आम्ही का ठेवायची साठ टक्के जमीन ही सिडकोनं का घ्यायची अध्यक्ष महोदय सिडकोच्या माध्यमातून किंवा नैना प्राधिकरणाच्या माध्यमातून चा जी चाळीस टक्के जमीन दिली जाणार आहे त्या चाळीस टक्के जमिनीचा विकास केला जाणार आहे आणि विकास केलेल्या या जमिनीवरती रस्ते गटारं यासारख्या सुविधा दा दिल्या जाणार आहेत आणि एफ एस आय जो आहे हा एफ एस आय अडीच पट त्याला दिला जाणार आहे आणि ज्या ठिकाणी टू एफ एस आय मिळाला असता तो पूर्ण एक एफ एस आय चाळीस टक्के क्षेत्रातच मिळेल प्लस त्याला त्याच्या जमिनीचा विकास होईल मात्र या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक काल परवापर्यंत जे सत्तेमध्ये होते ते सत्तेमध्ये असेपर्यंत त्यांना त्याच्यामध्ये काही वावगं वाटत नव्हतं आता त्याच्या संदर्भामधले मोर्चे काढणं आणि त्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करणं हे सगळे प्रकार सुरू आहेत आणि त्यामुळे काही गोष्टींना विरोध केला जातोय त्या गोष्टी निश्चितच प्रशासनानं सरकारनं म्हणजे त्याच्यामधले जे चार्जेस बेटरमेंट चार्जेस आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चार्जेस आहेत यांना विरोध केला जातोय ते कमीत कमी ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबरीनं या विकासाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये साशंकता आहे त्यामुळे हा विकास निदान आता ज्या योजना घोषित झाल्यात त्या टीपी स्कीमचा विकास लवकरात लवकर कसा होईल यासाठी करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय या सगळ्या ज्या टीपी स्कीम घोषित झाल्यात त्यासाठी ज्या ग्रामस्थांच्या जमिनी या घेतल्या जाणार आहेत त्या गावांचा विकास अध्यक्ष महोदय नैना प्राधिकरण घोषित व्हायच्या आधीपासून पनवेलच्या क्षेत्रातल्या ही गावं आहेत त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये इथली लोकसंख्या वाढली अशा वेळेला या गावांमधल्या पायाभूत सुविधा आहेत मग त्याच्यामध्ये रस्ते असतील गटार असतील सर्वात महत्वाचा पाणी पुरवठा आहे या सगळ्याला सिडको नैना प्राधिकरणानं खर्च करण्याची गरज आहे त्या बाबतीमधली घोषणा ही अद्याप नाही आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाची मागणी ही असायला पाहिजे होती अध्यक्षामध्ये पनवेच्या जवळपासची काही गाव आहेत या गावांच्या मध्ये आता काही इमारती मोडकळीच आलेल्या आहेत <laughs> आता इथे जर विकास व्हायचा असला तर आता पायाभूत सुविधा आणि त्याचबरोबरीनं तिथे सी पी आर हा लागू होण्याची आवश्यकता आहे आणि या संदर्भामध्ये मी लक्षवेधी सुद्धा विचारलेली होती त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जर या संदर्भातली बैठक लावली तर मला वाटतं याच्यामधले निर्णय हे लवकरात लवकर अध्यक्षामध्ये होऊ शकणार आहे नैना प्राधिकरण हे जनतेच्या जर हिताचं आहे तर सरकारनं पुढे येऊन सरकारच्या माध्यमातून नैना प्राधिकरण सिडको यांनी पुढे येऊन ते स्पष्टपणानं लोकांच्या पुढे मांडण्याची आवश्यकता आहे पण अध्यक्ष बर आताची जी गावं पहिल्या योजनेतली आहेत गाव आहेत याचा, याचा विस्तार व्हायला खूप वेळ लागणार आहे आणि हा जर वेळ लागणार असेल तर त्यांच्यासाठी शासनानं वेगळा काहीतरी नियोजन करणं तिथे ग्रामस्थांना आपल्या जमिनी आहेत यांच्या विकासासंदर्भामध्ये काही स्वातंत्र्य हे सिडको नैना प्राधिकरणानं देणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे आणि म्हणून यासाठी या, या बैठकीची आवश्यकता आहे की ज्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न सुटू शकतील